अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. आज आपण लंपी स्किन डिसीज बद्दल माहिती घेणार आहोत. सध्याच्या स्थितीमध्ये लंपी स्किन डिसीज हा गावातील बहुतेक पशूंना होत आहे. यामध्ये लंपी स्किन डिसीज हा विषाणूजन्य साथीचा रोग आहे. यामध्ये जनावरांना पहिले 2 ते 3 दिवस बारीक ताप येतो आणि त्यानंतर त्यांच्या संपूर्ण शरीरावर म्हणजे डोकं, पाठ, पाय, शेपटी यावर 2 ते 5 व्यासाच्या कडक गाठी येतात. या आजारामध्ये जनावरांची प्रतिकार शक्ती कमी होते, त्यामुळे जनावरांना इतर आजार होण्याचे चान्सेस वाढतात. तसेच हा या रोगावर कुठलेही लसीकरण उपलब्ध नसल्याने आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपाय मध्ये जसे हा रोग या रोगाचा प्रसार डास, मच्छर, किडी, माशी यांच्यापासून होतो, त्यामुळे आपल्या गोठ्यांमध्ये कीटकवर्गीय प्राणी होणार नाही याची काळजी घ्यावी. याकरिता आपला गोठा स्वच्छ असणे गरजेचे आहे. तसेच गोठ्याच्या आजूबाजूला पाणी, मलमूत्र, शेण साचून चिखल होणार नाही याची दक्षता घ्यावी. गोठ्यामध्ये कीटकनाशकाची फवारणी करावी किंवा घरच्या घरीही आपण कीटकनाशके तयार करू शकतो. यामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये 40 मिली करंज ऑइल आणि 40 मिली नीम केक नीम ऑइल व 10 ग्रॅम साबणाचा चुरा यांचं एकत्र मिश्रण करून हे पाणी दिवसातून 2 ते 3 वेळा गोठ्यात टाकल्यास कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यास आपल्याला मदत होईल. या आजारामध्ये लहान वासरे अधिक बळी पडत असल्याने लहान वासरांची काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. या आजारात जनावर मृत होण्याचे जी परसेंटेज आहे ते कमी आहे, परंतु दुधाळ जनावरांची पुढचे 2 ते 3 आठवडे दूध कमी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आणि जर जनावर मृत पावल्यास जनावराला पुरताना 8 फूट खड्डा करून जनावरावर चुना किंवा इतर कीटकनाशके फवारून त्याची विल्हेवाट लावावी. तसेच या आजारामध्ये तोंडामध्ये रोवण येतात. या रोवणाला आपण पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून 2% पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून घ्यावे आणि त्यावरती बोरोग्लिसरीन लावावे. आणि या आजारामध्ये मुख्यतः डोळ्यामधून व नाकातून पस येण्याचे चान्सेस असतात. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.